प्रिय मित्रमैत्रिणींनो आपल्या गोष्टीचे नाव आहे अल्योनुष्का अल्योनुष्का नावाची मुलगी तिचे आई वडील आणि लहान भावाबरोबर राहत होती तिच्या लहान भावाचे नाव होते इवानुष्का एके दिवशी आई अल्योनुष्काला म्हणाली की मुली आज आम्ही काही कामा निमित्त बाहेर जात आहोत तू शहाण्या मुलीसारखी वाघ आणि तुझ्या लहान भावाकडे लक्ष दे असे म्हणून आई वडील कामासाठी बाहेर पडले आई वडील बाहेर जाताच अल्योनुष्का आईने सांगितलेले सर्व विसरून गेली तिने तिच्या भावाला गार्डन मध्ये बसवले आणि ती मित्रमैत्रिणींबरोबर खेळण्यासाठी निघून गेली ती एकदम विसरून गेली कि तिने तिच्या छोट्या भावाला गार्डन मध्ये गवतावर सोडले आहे अचानक काय झाले हंस पक्षांचा थवा आला आणि त्यातील एका हंसाने तिच्या लहान भावाला म्हणजेच इवानुष्काला पटकन उचलले आणि तो आकाशामध्ये झेपावला आणि हे अव्यनुष्काच्या एका मित्राने पाहिले त्याने रडत रडत अव्यनुष्काला आवाज देऊन दाखवले अव्यनुष्का पटकन त्या पक्ष्यांच्या मागे पळाली आणि त्यांना थांबा थांबा म्हणू लागली पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण पक्षी उडून गेले होते ते जोराने उडून गेले होते बिचारी अव्यनुष्का तिला खूप वाईट वाटले ती रडू लागली मात्र तेवढ्यात तिने डोळे पुसले आणि ती म्हणाली मला काहीही करून माझ्या भावाला आणलेच पाहिजे असे म्हणून ती पक्ष्यांच्या मागे पळत पळत निघाली पक्ष्यांच्या दिशेने पळत पळत जाताना तिला ओव्हन भेटला ती ओव्हनला विचारू लागली की तुम्ही हंस पक्षाला उडताना पाहिले का ज्याने माझ्या भावाला नेले आहे ओव्हन म्हणाला तुला पहिले मी केलेला घवाचा पाव खावा लागेल अयोनुष्का विचार करू लागली मी तर घरी असलेला गव्हाचा केक सुद्धा खात नाही असे म्हणून ती परत पक्ष्यांच्या मागे धावला परत मागे वळाली आणि ओव्हनला म्हणाली की सॉरी ओव्हन मला क्षमा कर मला तुझा ब्रेड खायला आवडेल आणि तिने ओव्हन बनवलेला ब्रेडचा स्लाइस म्हणजे तुकडा खाल्ला आणि हे खाऊन झाल्यावर ओव्हनने तिला हंस पक्षी तिच्या भावाला घेऊन कुठल्या दिशेने उडत गेला हे दाखवले अयोनुष्का ओव्हनला थँक यू म्हणाली आणि त्या दिशेने पळू लागली